मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाला, यामध्ये मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र या शेतकऱ्यांच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्याच्या प्रतिक्रिया मराठवाड्यातून उमटत आहे. नेमक्या काय निराशा आहेत नेमक्या जाणून घेऊ. असं बजेट आहे, शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी विरोधाभासाच्या या ठिकाणी दिसत आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा 20 लाखापर्यंत जरी वाढलेली असली तरी आत्तापर्यंत जो अनुभव आहे तो शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. मग शेतकऱ्यांच्या नावाने जो इतर वर्ग आहे, जो व्यापारी वर्ग आहे की ज्यांच्याकडे शेती आहे अशा लोकांना चेहरे पाहून कर्ज दिले जाते. त्यामुळे जो थेट शेतकरी आहे की ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. मर्यादा जरी कर्जाची वाढली असली तरी जो उत्पादक शेतकरी आहे किंवा जो ज्याचं जीवन शेतीवर अवलंबून आहे त्याला त्याचा फायदा होत नाही. हा याचं उत्तर अनुरूप आहे. तुम्हाला डाळीचा हाप करायचा निर्णय केंद्र सरकारचा निर्णय फार चांगला उत्तम आहे, पण तुम्ही डाळीचा हाप तयार करताना त्यांना डाळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्या मदतीबरोबर तुम्ही जे आयातीचं जो आयात निर्यातीचं जे धोरण आहे तुम्ही जोपर्यंत आयात थांबवणार नाही डाळीची तोपर्यंत शेतकऱ्यांचा उत्साह त्याच्यामध्ये वाढणार नाही आणि डाळ जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी उत्पादन होणार नाही. खरं तर शेतकऱ्यांना डाळ जर तुम्ही मदत दिली गेली, शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली गेली, तुम्ही बाहेर निर्यात थांबवली तर आयात थांबवली आणि निर्यात वाढवली तर निश्चितपणे याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. कार्बन क्रेडिट योजनेचा सरकारने आज बजेटमध्ये दाखवलेले कार्बन क्रेडिट शेतकऱ्यांना मिळणार, पण कार्बन क्रेडिट जे फळ उत्पादक शेतकरी आहे की जे खरंच ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना मग आंबा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, संत्रा असेल आणि मग ते ॲपल असेल या सगळ्यांचा या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळाला. कारण जे उत्सर्जन कार्बन उत्सर्जन होतं ते उद्योगांच्यामुळं श्रीमंत लोकांच्यामुळं होतं आहे आणि त्याचा भार शेतकऱ्यांच्यावर पडतो आहे. शेतकऱ्यांची शेती ज्यावर नापीक झालेली आहे किंवा पर्यावरण खराब झालेलं आहे आणि शेतकरी फळबाग तयार करून ते तुमचं कार्बन कमी करण्याचं काम शेतकरी करतो आहे, म्हणून डायरेक्ट सर्व शेतकऱ्यांना त्याचा फलोत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा सातत्याने विषय आमच्यापुढे जो येतो की मोफत धान्य योजना. आता तुम्ही मोफत धान्य योजना राबवा, पण मोफत धान्य योजना न राबवता कामाच्या बदल्यामध्ये धान्य ही योजना राबवली पाहिजे. जर तुम्ही मोफत धान्य दिलं तर कामाचे तास वायला जात आहेत. काही लोकांची प्रवृत्ती अशी झालेली आहे की काम करायचं नाही आहे, धान्य मोफत घ्यायचं आणि घरी बसायचं. अनेक ठिकाणी आज रेशनवर मिळणारं धान्य बाजारामध्ये परत विकलं जातं आणि तेच विकलेलं धान्य पुन्हा सरकारच्या ज्या हमी योजना आहेत त्या हमी योजनेच्या माध्यमातून पुन्हा विकलं जातं. ही जी साखळी आहे ही साखळी कधी बंद होणार आहे याच्यावर सरकार विचार करणार आहे की नाही. आणि याचा सगळ्यात परिणाम जो वाईट परिणाम दुष्परिणाम व्हायला लागला तो शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे. कारण फुकट जर धान्य मिळालं तर शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची इच्छा राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कामाचे तास कमी होते. सुशील राऊत, न्यूज 18, लोकमत, औरंगाबाद.